रामकृष्ण हरी माऊली, आता बघा ही हराळ आहे, हराळ म्हणतात, दुर्वा म्हणतात काही ठिकाणी, हराळ आणि दुर्वा म्हणतात, हे अशी बघा ही बारीक पानं असतात, जरा थोडी खरबूड असते, ही खरबूड खरबूड लागते. या दुर्वाचं काय करतात, मंगळ दोष जरी असला तर मंगळ दोष असला तर लहान लेकराच्या तोंडावर फुटकुळ्या बारीक असे गोल गोल चट्टे पांढरे पडतात, ते गोल गोल चट्ट्यासाठी काय करतात, अशा तर कवळ्या कवळ्या अशा अशा ह्या कवळ्या ह्याचा रस काढायचा आणि एक एक चमचा लहान लेकराला द्यायचा. 7 दिवस दिला, महिन्यातून 7 दिवस असे 2-3 महिने जरी दिलं तर त्याच्या तोंडावरचे रोग डाग कॅल्शियम कमी पडलेलं काही असलं तरी ते कमी होऊन जाते. हे अशी बारीक बारीक कवळी कवळी गायची चांगल्या स्वच्छ रानावरची, ही अशी इथं हराळ जास्त म्हणत म्हणलं वेळी बघा, हे बघा असं दिसते हराळची अशी बारीक बारीक पानं राहतात. शेवटलं त्याला तरी एक असं फुल येतं, असं 3 कानी 4 कानी काही काही असं 4 कानी असे असे शेवटला वरी असं, ही बघा फुल दाखवतं, हे असं फुल येतं त्याला. जर दुसरं प्रयोग म्हणलं तर नाकाचे आजार असलं, गोणा फुटला जेलोदर, ह्याचा रस काढायचा नाकांतून उन्हाळ्याचं, हे जास्त रक्त निघतं, जर काही धक्का लागला नाकांना नाकफडीला की मधल्या हाडाला काही धक्का लागला की ते रक्त निघतं त्या नाकातून, मग त्याच्यात ह्याचा दोन तीन थेंब ज्या नाक पुसून रक्त निघालेलं पुसायचं आणि त्या नाकात 2-3 थेंब टाकायचं रक्त, रक्त जायलेलं लगेच बंद होतं रस टाकला की हराळीचा. दुसरं काय करतात, डोकं दुखायला लागलं तरी ह्याचा लेपट देतात 2 मिऱ्या देऊन, तरी डोकं दुखायचं कमी होतं लगेच, जायफळ आणि हे थोडं उकळून दिलं डोक्याला लेप की डोकं दुखायचं कमी होतं. दुसरा प्रयोग जलोदर झाला तरी बी 2-3 चमचे रस काढून ह्याचं पितात. रामकृष्ण हरी माऊली.